नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी गुरुजी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता पावसाळा चालू झाला आहे। तर पावसाळा चालू झाल्यानंतर मित्रांनो, आपल्या रानात किंवा बांधावर मित्रांनो गवतांचं प्रमाण जास्त वाढत असतं। तर मित्रांनो, त्या गवतावर आपल्याला इलाज करणं म्हणजे त्याला कोणतं तरी औषध मारून तिथं त्याचा खाक करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो। कारण काय होतं की आपण रातचं लाईट आल्यानंतर आपण दाऱ्यावर जात असतो बघा मित्रांनो। तर दाऱ्यावर गेल्यानंतर आपल्याला तिथं बांध कसा पाहिजे, आपला स्वच्छ पाहिजे। म्हणजे काय होतं मित्रांनो की आपल्या रानात चुकाट्याचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे साप मित्रांनो हे जे आपल्या रानात वावरत असतात। तर काय होतं मित्रांनो की आपल्याला त्यांच्यापासून सुद्धा थोडा धोका आहे। तर त्यासाठी आपलं बांध एकदम स्वच्छ पाहिजे मित्रांनो। तुमच्या बांधावर कोणतंही गवत असू द्या, कोणतंही झाड असू द्या, झाड म्हणजे मित्रांनो टणटणीचं असू द्या, टाकळा असू द्या मित्रांनो, यरांडा असू द्या, कोणतंही मित्रांनो तुमची रानात जी वनस्पती आहेत ते झाड आहेत, टाकळ असू द्या मित्रांनो, यरांडा असू द्या, टणटणी असू द्या, बोराटी असू द्या, हे जी मित्रांनो जी झाड आहेत हे मित्रांनो आपल्याला काय करत असतात की रानात आपण त्यांना कितीही तोडलं तरी मित्रांनो त्याच्यानंतर ते फुटवा होत असतो। आणि पावसाळ्यात काय होतं मित्रांनो की त्यांना जोर जास्त असतो फुटण्यासाठी, कारण वातावरण तसं पोषक झालेलं असतं, त्यामुळे मित्रांनो गवताचं प्रमाण सुद्धा जास्त असतं। तर मित्रांनो आपल्या बांध, मित्रांनो आपले बांध हे कधी पण स्वच्छ पाहिजे, कारण आपल्याला रातचं लाईट आल्यानंतर दाऱ्यावर जावं लागतं, त्यासाठी आपलं बांध एकदम स्वच्छ पाहिजे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे एक पुढीचं नाव सांगणार मित्रांनो, असे एक औषध आहे ते मित्रांनो औषध जर तुम्ही मारलं तर आपल्या बांधावची जी मित्रांनो जे टाकळं आहेत, टणटणे आहेत, बोराटी आहे हे मित्रांनो जे आहेत ते त्या सगळ्यांचा खेकाना होणार आहे मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे आहे टॉपर 77 मित्रांनो, हे जे टॉपर 77 आहे ते मित्रांनो आता ह्याची किंमत वाढलेली आहे, 130 रुपये झालेली आहे आता ह्याची किंमत। पहिलं 70-80 रुपयाला मिळत होते, आता ह्याची किंमत वाढलेली आहे। तर मित्रांनो हे जी मारण्याची प्रोसेस सांगतो, म्हणजे हे ह्याचं कसं मारायचं आहे, नुसतं हे पाण्यात मिक्स करून पण मारायचं नाही, ह्याला आपण आपल्या पदरचे काय ॲडव्हान्स आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पदरचे ह्याच्यात आपल्याला मिश्रण करायचं आहे दुसरं काहीतरी, तर ते पण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो। आपल्याला असा पंप घ्यायचा मित्रांनो, आपल्याला पंप घेतल्यानंतर आपल्याला पंप सगळ्यात अगोदर पहिल्यांदा एक भरून घ्यायचा, म्हणजे त्याला थोडा थोडे एक लिटरभर जागा मित्रांनो ठेवायची म्हणजे पाण्यासाठी, आणि मग लिटरभर पाण्यात मित्रांनो हे मिक्स करायचं, ह्याचं सगळं मिश्रण झालं पाहिजे। ह्या पुडीचं मिश्रण झाल्यानंतर आपल्याला थोडा निर्मा आणि नंतर मित्रांनो थोडं आपल्याला मीठ टाकायचं आहे, आणि गोमतर जर असेल मित्रांनो तर ते पण आपल्याला थोडं गोमतर टाकायचं आहे। तर हे आपल्याला मिश्रणमध्ये ह्याचे हे आपल्याला मिश्रण का करायचं आहे त्यात, त्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत मित्रांनो, निर्म्यामध्ये असते स्लरी मित्रांनो, निर्म्या जर आपल्या ह्या वनस्पतीवर जर पडला, हे जर त्याचा फेस जर त्याच्यावर जर पडला तर मित्रांनो आपल्या जी बांधावची आहेत जी टाकळ ही आहेत ह्यांच्यावर सुद्धा मित्रांनो ते मारण्यासाठी टॉपर 77 मित्रांनो हे जे निर्मा आहे मोठं मीठ आहे हे काय करणार आहे, त्या टॉपरची शक्ती वाढवणार आहे आणि त्यांना मारण्यास मित्रांनो प्रयत्न करणार आहे। तर आता मित्रांनो हे जे आता हे झाले तुम्हाला ही मिश्रण करण्याची प्रोसेस, आणि मारायचं औषध तर सगळ्यांनाच माहिती मित्रांनो, काय करायचं या पहिल्यांदा आपल्याला पहिल्यांदा मास्कची वापरणं गरजेचं आहे मित्रांनो। कोणतंही औषध मारत असताना आपल्याला मास्क घालायचं आहे, 2 दिवसाच्या आत मित्रांनो खेकाना होणार आहे। मित्रांनो व्हिडिओ जर आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार मित्रांनो।